मी सौ रंजना अशोक देशमुख, ठाणे महानगरपालिका शाळा क्रमांक 89। मूल्यवर्धन प्रशिक्षण घेतल्यानंतर प्रत्यक्ष वर्गावर आम्ही काम करू लागलो तेव्हा मुलांमध्ये फारच बदल जाणवू लागले। मुलं रोजच्या रोज वेळेवर शाळेत येऊ लागली, तसंच स्वतःचे नियम स्वतः बनवू लागले आणि स्वतः तंतोतंत पाळूसुद्धा लागले। खाण्याच्या काही सवयीसुद्धा बदलल्या, कोणत्याही भाज्या कुरकुर न करता मुलं खाऊ लागले, तसंच स्वतःही आत्मविश्वासाने बोलू लागले। पाहूया त्यांच्यामध्ये काय बदल झाला ते या चर्चेमधून। तुझ्या आईने बनवलेली जी भाजी तुला आवडते का? आता पहिलं मला ना आवडते, आता आवडतं। तू भाजी काय कशासाठी खातो? मला टागट यायला, रक्त यायला, खोकला झाल्यावर बरं व्हायचं यासाठी। तू कशाची भाजी खातो? मी मेथी, पालक, कारीची, बटाटे भाजी खातो। तुझ्या मम्मीने बनवलेली भाजी तुला आवडते? मी जीना करणं ती भाजी खातो।